ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय. आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण 232 कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे नानाभाऊ. आणि त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत. त्यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे. हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान आहे. त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात. याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. मनरेगामध्ये कांदा चाळी असतील, बांबू आहे, शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील त्याच्या कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतोय याची देखील आपण चाचपणी करतोय. काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गोडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतोय. त्याचा देखील सरकार नक्की विचार करतोय जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे. इतकी वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती. परंतु केंद्राचा 24 तासात 65 मिलीमीटर पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला. विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला 755 कोटी रुपये 59 लाख आणि नंतर 1500 कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी. अशा रीतीने सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना 2255 कोटी 69 लाख इतका निधी आपण मंजूर केला. यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत 4438 कोटी रुपये इतकी आहे. अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी 14891 कोटी रुपये इतका आहे. शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला. जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे 6000 केंद्राचे आपले 6000 असे सुरू केले आणि त्याकरिता 5700 कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली. आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते पहिला टप्पा 1720 कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे. हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे कोणाची वाजवायची आहे अनेक शेतकरी तसेच वाजवायला इकडच्या लोकांना बरोबर येते. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पीक विमा घेत नव्हते मात्र आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल विजयराव 177% वाढ झाली आहे. 177% हा देखील इतिहास हा देखील मिळालं. दाखवता ना पुढे किती मिळाले ते 2023 खरीप हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं. अरे विचारा ना नाही आकडे आहेत माझ्याकडे. 2023 खरीप हंगामामध्ये राज्यातल्या 1 कोटी अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबईमध्ये 1,70,00,000 व रब्बी हंगामामध्ये 66,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे.
विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरते आहे. मागील वर्षी यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावर्षी विजयराव 5174 कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने. आम्ही नुसता 1 रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही, तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्याबाबतीतही आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला. त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2121 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम, आणि त्यापोटी कंपन्यांकडून 1217 कोटी एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली. 25% अग्रिम वाटप झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्या